प्रादेशिक विद्या प्राधिकरण व शिक्षण उपसंचालक विभागाच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणाची वारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाला प्रारंभ झाला. महाराष्ट्र प्रगत शिक्षण योजनेअंतर्गत राज्यभरात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी वेगवेगळ्या योजना तसंच उपक्रम राबवले जात आहेत. त्या अनुषंगानं प्रादेशिक विद्या प्राधिकरण व शिक्षण उपसंचालक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं विभागीय क्रीडा संकुलात शिक्षणाची वारी आयोजित करण्यात आली होती. याचं उद्घाटन प्राधिकरणाचे संचालक डॉ सुभाष कांबळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मधुकर राजे आर्दड, कुलगुरू डॉ बी ए चोपडे, शिक्षण उपसंचालक खांडके, शिक्षणाधिकारी आर एस मोगल, एम के देशमुख, डिस्टन्स एज्युकेशन विभागाचे शिक्षणाधिकारी लता सानफ, उपशिक्षणाधिकारी काझी मोहिनुद्दीन यांच्या उपस्थितीत झालं. या कार्यक्रमात शिक्षकांनी संत व वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून शिक्षणाचं महत्व पटवण्यासाठी गायन केलं. तसंच शालेय विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचं सादरीकरण करून प्रेक्षकांचं मन जिंकलं. शिक्षणाची वारी या कार्यक्रमात 52 स्टॉल्स लावण्यात आले असून औरंगाबाद, नाशिक आणि लातूर विभागाच्या शेकडो शिक्षकांना यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. सदरील कार्यक्रम 18 जानेवारी पर्यंत चालणार असल्याची माहिती संबंधितांनी एमसीएनशी बोलताना दिली. शरीराची लवचिकता, प्रचंड आत्मविश्वास, सराव आणि जिद्द या सर्व माध्यमातून या सर्व गोष्टी होत असतात. इंडियन जिमनास्टिक म्हणून जगभरात लोकप्रिय असलेला हा दोरीचा मल्लखांब. शिक्षणाची वारी हा जो कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे, राज्यभरातून 53 स्टॉल्स या ठिकाणी आलेले आहेत. 3 दिवस हा कार्यक्रम आहे आणि जवळपास 3 विभागातून सर्व शिक्षक या ठिकाणी वारीला भेट देण्यासाठी, इथली वारीतले जे काही उपक्रम आहेत ते जाणून घेण्यासाठी आणि ते आपल्या शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी येत आहेत. 3 दिवसाचं एक प्लॅनिंग आहे आणि यात एक आमच्या तालुक्यातून आमच्या शिक्षकांनी स्वतः वासुदेवाची वेशभूषा परिधान करून तसंच स्वरचित असं त्यांनी स्वतः गीत तयार केलं आणि ते या ठिकाणी सर्वांसमोर सादर केलं आणि सर्वांना ते खूप आवडलं. या ठिकाणी एक चांगला उत्साह हा कार्यक्रम पार पडत आहे. मी महाराष्ट्राच्या शिक्षक समितीच्या वतीनं सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानतो. त्यांनी औरंगाबादमध्ये हा प्रोग्राम घेऊन सर्व औरंगाबाद जिल्ह्यातील नव्हे तर सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना एक वेगळी नवी प्रेरणा दिली आणि या ठिकाणी ज्यांनी 52 स्टॉल लावले यातून जे महाराष्ट्रातून शिक्षक या ठिकाणी आली ती वेगवेगळ्या पद्धतीनं नॉलेज या ठिकाणी घेणार आहे आणि तेच ग्रामीण भागातील गरिबांची लेकरं, शेतकऱ्यांची पोरं, बहुजनाची लेकरं यांना या ठिकाणाहून जे ॲक्टिव्हिटीज आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचले करणार आहे. म्हणजेच महाराष्ट्र खऱ्या अर्थानं प्रगत होईल. शिक्षणाची वारी हे कार्यक्रम पार्टिसिपेट होने के बाद सही में एजुकेशन के लिए और क्या क्या कर सकते हैं, एजुकेशन के लिए छोटे से छोटे बच्चों को कि एजुकेशन कैसे पहुंचा सकते हैं, उसके लिए टेक्नोलॉजी का यूज कैसे कर सकते हैं, ये सब सीखे हैं हम. ये जो नया तंत्र है ज्ञान रचनावाद, ज्ञान रचनावाद का जो तंत्र है उसका गुणगान हमने इस पूरे गीत के माध्यम से किया है और पूरे ज्ञान कुमटेबीट से जो ज्ञान रचनावाद शुरू हुआ वो पूरे ज्ञान रचनावाद का गुणगान हमने इस गीत में किया. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला, वासुदेव आला, शिक्षणाच्या वारीला वासुदेव आला, वासुदेव आला.